आवाज मानदेशाचा। माणमध्ये परतीच्या पावसाला शुक्रवार पासून सुरुवात झाली असून आभाळाकडे डोळे लागलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे। नारळी पौर्णिमेला पाऊस कोकणातून परत फिरतो या पारंपरिक आख्यायिकेनुसार यावर्षी खरोखरच पाऊस माघारी फिरला आहे। मृग नक्षत्र उलटून गेला त्यानंतर ऐन पावसाचा कालखंडही मोकळाच गेला, त्यामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाला होता। शेतीसह जनावरांनाही प्यायला पाणी मिळेनासे झाले आहे। जनावरांना खायला चारा नसल्याने सर्वत्र चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली असतानाच पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावलाय। वेळेवर पाऊस न पडल्याने खरीप हंगाम मात्र शेतकऱ्याच्या हातून पूर्णपणे गेला आहे। बाजरी, मूग, वाटाणा आणि इतर कडधान्येही माणमध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने घेतली जाणारी पिके आहेत, मात्र पाऊस नसल्याने ही पिके जळून गेली। या संदर्भात प्रशासनाने पंचनामेही केले, पालकमंत्र्यांनी याबाबत बैठकही घेतली, मात्र निर्णय यायच्या आधीच जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर वाढला असून पूर्व भागात असणाऱ्या माणमध्येही परतीचा प्रवास सुरू झाल्याने शेतकरी आनंदून गेला आहे। पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई ऐन पावसाळ्यात जाणवू लागली होती। सध्याही माणमध्ये जवळपास 40 अधिक टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। पशुपालकही पाऊस नसल्याने जनावरांना खायला काय घालायचे या विचाराने धास्तावून गेले होते, त्यामुळे पावसाची मोठी गरज माणमध्ये होती। समाधानकारक पावसाला तालुक्याच्या सर्व भागात सुरुवात झाल्याने सर्वजण आनंदून गेलेत। मानसोफर न्यूज उपसंपादक संदीप जठार, गोंदवले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।